अंतर्गत बाजारपेठेतील कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने प्रति टन $850 निर्यात मूल्य लागू करण्याचा निर्णय घेतला. शहरी भागातील नागरिकांना खुश करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा तुमचा खास हिरावून घेतल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होतीये. कांद्याचे दर का वाढले आणि निर्यात मूल्य लागू केल्याने काय परिणाम जाणवतील याचा वेध घेणारा हा विशेष रिपोर्ट. आशिया खंडामधलं कांद्याचा आगार असणाऱ्या येवला लासलगावसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. सरकारच्या निर्यात मूल्य वाढीमुळे कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली. मात्र स्थानिक मागणी जास्तीची आणि आवक कमी असल्यानं दरातली ही घसरण गुरुवारच्या दराच्या तुलनेत 10% आसपास दिसून येते. लासलगाव बाजार समितीत गुरुवारी कांद्याचे दर सरासरी 3,511 तर कमाल दर 4,180 रुपये प्रति क्विंटल होते. शुक्रवारी या दरात घसरण होऊन सकाळच्या सत्रात सरासरी दर 3150 तर कमाल दर 3820 रुपये क्विंटल दिसून आले. कांद्याच्या दरात घसरण सुरू झाल्यानं लासलगावमधला शेतकरी चिंतेत सापडलाय. एक वर्षापासून कांद्याला बाजार नाही, एक तर हा मेन प्रश्न आहे. आता पावसाने कुठे कांदे गेले, 3,350 बाजार सुरुवात झाली तर लगेच निर्यात मूल्य केल्यानंतर शेतकऱ्याची फार मोठं नुकसान होऊन बरंच शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतील याची सरकारी नोंद घ्यावी. बरंच शुल्क वाढवल्यामुळं परत कमी होतील, त्यानं आणखी शेतकऱ्याचे नुकसान होईल आणि हे जर कमी बाजार झाले तर त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आणि मग तो जामच होईल बा, असा खर्च फेटणार नाही त्यांचा. सन 2014 पासून आतापर्यंत सरकारनं 7 वेळा कांदा निर्यात मूल्यामध्ये हस्तक्षेप केलाय. 17 जून 2014 निर्यात मूल्य $30 प्रति टन केलं. तरीही कांद्याचे भाव आटोक्यात येत नसल्यानं $200 निर्यात मूल्य वाढवून 2 जुलै 2015 $500 बनलेलं. 8 एप्रिल 2015 निर्यात मूल्य घटवून 250 आणलं. 5 महिन्यात पुन्हा $500 वाढ करून $700 प्रति टन निर्यात मूल्य नेलं. निर्यात मूल्य $700 गेल्यानं देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली आणि कांद्याचे दर पडायला सुरुवात झाली. यामुळे निर्यातीला प्रोत्साहन देण्याकरता 11 डिसेंबर 2015 निर्यात मूल्य कमी करून $40 तर 25 डिसेंबर 2015 निर्यात मूल्य 0 नेलं. त्यामध्ये आता $850 वाढ करण्यात आली. गुजरात निवडणुकांमुळे हा निर्णय घेतल्याचा आरोप बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी केलाय. निर्यात मूल्य शुल्क वाढवल्यामुळे 500-700 रुपयांनी शेतकऱ्यांना फटका आहे. आधी तर पावसामुळं भरपूर नुकसान झालं होतं आणि आता गव्हर्नमेंटने त्याच्यात परत शुल्क वाढवल्यामुळं अधिक नुकसान आहे. सरकारने कालच जाहीर केल्याप्रमाणे $850 MEP कमी करण्यात यावी आणि तसेच लेटर ऑफ क्रेडिटच्या अगेन्स्ट जो माल एक्सपोर्ट होईल त्या बाबतीमध्ये फेरविचार करून विदाउट LC माल एक्सपोर्ट करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मी एक्सपोर्टर तर्फे विनंती करतो. पावसात मार खाल्लेला शेतकऱ्यांचा कांदा आता कुठं पिकला होता, अच्छे दिन येतील अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र सरकारनं घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याची भावना आता व्यक्त होऊ लागली. हा निर्णय मागे घ्यावा असा सूर आता शेतकऱ्यांमधून उमटतोय. येवल्याहून चेतन कोळसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.